नमस्कार. आता सगळे कोरोनाने त्रस्त झालेले आहेत, त्यात 21 दिवस लॉकडाऊन. मग घरच्या घरी जे सामान असेल त्यात सहज आणि सोपी होणारी रेसिपी आज आपण बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. इथे आपण 1 वाटी हरभरे भिजवून घेतलेले आहेत. हे जे चणे किंवा हरभरे आहेत ते आपण रात्रभरासाठी भिजवून घेतलेले आहेत आणि स्वच्छ निवडून धुवून घेतलेले आहेत. आता आपण या भाजीसाठी वाटण बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे एक मीडियम साईजचा टोमॅटो कट करून तेलावरती मऊ होईपर्यंत परतून घेतलेला आहे. एक मीडियम साईजचा कांदा उभा कापून तो देखील तेलावरती फ्राय करून घेतलेला आहे. 7 ते 8 लसूण पाकळ्या, कोथिंबीर, त्याचबरोबर आपण इथे 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. इथे आपण सुकं खोबरं उभं काप करून तळून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे जे सर्व साहित्य आहे याचं वाटण बनवून घ्यायचं आहे. हे जे सर्व साहित्य आहे ते आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर इथे मी अगोदर खोबरं काढून घेतलेलं आहे किंवा तळलेला जो नारळ किंवा खोबरं आहे ते घेतलेलं आहे. त्यानंतर टोमॅटो, कांदा आणि लसूण यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपण इथे कोथिंबीर कट करून घेतलेले आहे. त्यातली अर्धी कोथिंबीर आपल्याला या वाटणामध्ये घालून घ्यायची आहे आणि उरलेली जी कोथिंबीर आहे ती आपण भाजीमध्ये सर्व करण्यासाठी वापरणार आहोत. तर इथे मी हे जे वाटण आहे ते बनवून घेणार आहे. हवं तर तुम्ही यामध्ये 1 ते 2 चमचा पाणी देखील घालू शकता, त्यामुळे आपली जी पेस्ट आहे ती अगदी फाईन अशी होते. तर इथे आपली ही जी पेस्ट आहे ती रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता हा मसाला किंवा वाटण इथे आपण बनवलेला आहे. तर आता आपण आमटी बनवायला सुरुवात करणार आहोत, किंवा जी चण्याची उसळ किंवा आमटी बनवणार आहोत त्याला सुरुवात करणार आहोत. त्यासाठी इथे आपल्याला कढईमध्ये 2 चमचे किंवा 2 पळी तेल घालून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की आपल्याला यामध्ये 1 चमचा मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी छान तळतळली की त्यामध्ये आपण 1 चमचा जिरं घालून घेणार आहोत. यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरं घालायचं आहे. मोहरी छान तळतळलेले आहे आणि जिरं देखील खूप छान असं फुललेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत. तर इथे आपण कढीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहेत. आता यामध्ये आपण जो बनवलेला मसाला किंवा जे बनवलेलं वाटण आहे ते घालून घेणार आहोत. हा जो मसाला किंवा हे जे वाटण आहे ते साधारणतः आपल्याला तेलावरती 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं आहे. हे वाटण परतण्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. आता इथे आपले हे जे वाटण आहे ते तेलावरती छान असं परतून झालेलं आहे. यामध्ये आपण काळं तिखट किंवा काळा मसाला घालून घेणार आहोत. इथे मी 1 चमचा काळं तिखट घातलेलं आहे आणि 1 चमचा आपल्याला लाल मिर्च पावडर घालून घ्यायची आहे. त्याचबरोबर इथे आपण 1/2 चमचा किंवा 1/2 चमचा हळद घालून घेणार आहोत. तर इथे मी काळं तिखट किंवा काळा मसाला वापरलेला आहे, यामुळे यामध्ये गरम मसाल्याचा वापर केलेला नाही. जर तुम्ही फक्त लाल मिर्च पावडर वापरत असाल तर इथे तुम्ही जरूर काळ्या मसाल्याचा तर तुम्ही इथे जरूर खडा मसाला किंवा गरम मसाल्याचा वापर करू शकता. तर इथे या मसाल्यामध्ये आपण हे जे चणे आहेत भिजवलेले ते कच्चे घालून घेतलेले आहेत. इथे मी हे जे चणे आहेत ते कच्चे घातलेले आहेत. तुम्ही हे जे चणे आहेत ते कुकरला देखील लावून 1 शिट्टी काढू शकता, परंतु मी इथे डायरेक्ट या मसाल्यामध्ये चणे घालून घेतलेले आहेत. यानंतर आपल्याला यामध्ये 2 ते 3 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे. इथे मी 3 ग्लास पाणी घातलेलं आहे, कारण आपले जे हे चणे आहेत ते शिजण्यासाठी वेळ लागणार आहे, त्यामुळे मी इथे जरा जास्तीचं पाणी घालून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला ही जी आमटी आहे ती साधारणतः 10 मिनिटासाठी झाकून उकळवून घ्यायची आहे. याला एक दणकून अशी उकळी काढायची आहे. तर इथे 10 मिनिट झालेले आहेत. तुम्ही बघू शकता आपली ही जी भाजी आहे ती छान उकळलेली आहे आणि याचा वास देखील खूप अप्रतिम असा येत आहे. तर आता आपल्याला ही भाजी उकळलेली आहे. आता यामध्ये राहिलेलं जे साहित्य आहे ते आपल्याला घालून घ्यायचं आहे.
इथे आपले हे जे चणे आहेत किंवा हरभरे आहेत ते व्यवस्थित असे शिजलेले आहेत 10 मिनिटांमध्ये। तर आता आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। मी इथे 2 चमचे मिठाचा वापर केलेला आहे। त्यानंतर आपल्याला ही जी हरभऱ्याची आमटी आहे ती घट्ट होण्यासाठी किंवा थीक होण्यासाठी यामध्ये 2 ते 3 चमचे आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। मी इथे 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे, कारण या कूटामुळे आपली जी भाजी आहे त्याची चव देखील खूप छान येते त्याला, त्याचबरोबर आपली ही जी भाजी आहे ती देखील घट्ट अशी होते। तर तुम्ही बघू शकता याची जी कन्सिस्टन्सी आहे ती अगदी परफेक्ट आलेली आहे। ही भाजी आता आपल्याला आणखी एक 5 मिनिट उकळून घ्यायची आहे झाकण काढल्यानंतर। त्यानंतर आता आपण यावरती गार्निशिंगसाठी जी राहिलेली कोथिंबीर होती ती घालून घेणार आहोत। आणि आता 5 मिनिटांनंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। तर इथे आपण गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आपली ही हरभऱ्याची आमटी किंवा चण्याची आमटी जी आहे ती रेडी झालेली आहे। आता आपल्याला ही आमटी सर्व करून घ्यायची आहे, त्यासाठी मी इथे एक डिश घेतलेली आहे। यामध्ये सर्वप्रथम आपल्याला चणे सर्व करून घ्यायचे आहेत किंवा चणे घालून घ्यायचे आहेत। तर इथे आपली ही चण्याची आमटी जी आहे ती चण्याची आमटी तुम्ही चपातीसोबत किंवा भाजीसोबत किंवा राईससोबत देखील खाऊ शकता। तर इथे आपली ही रेडी झालेली आहे आमटी। तर माझी ह्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा। त्याचबरोबर जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर इथे आपण गार्निशिंगसाठी कोथिंबीर घातलेली आहे आणि तुम्ही बघू शकता याला खूप छान असं टेक्स्चर आलेलं आहे, त्याचबरोबर कलरही खूप छान आलेला आहे। तर माझी ही आजची रेसिपी आहे ती तुम्ही नक्की ट्राय करून बघा। थँक्यू।